नाव सांगा तुमचं. सर्जराव सूर्यभान कांडळ. मुक्काम पोस्ट कांडळवाडी. कांडळवाडी, बरं. तुम्ही कुठलं हे एव्हर नेचर 999 हे औषध कुठं वापरलं? भोपळ्यासाठी वापरलं मी. भोपळ्यासाठी? हो, मी 6 वर्षापासून भोपळा लावतो. बर. पण ज्या वेळेस वातावरणाचा इफेक्ट येतो का, टिपका येणं हे येणं, त्या पिरियडलाच मी हे प्रॉडक्ट तुमच्याकडून नेलो. मला त्याचा परिणाम असा जाणवला का, त्या पिरियडला मला टिपका आला नाही आणि त्या बाकीच्या एकरी 7-8 जाळ्या कोणाच्या राहत नव्हत्या. 7-7 जाळ्या काढल्या एकरी. एकरी लोकांच्या जाळ्या 6-7 जाळ्या. ओरिजिनल कांडवडीत कोणता विचारा, 10-12 जण मिळून गाडी भरत नव्हते. तिथे मी माझ्या 70 जाळ्या राहायचे. 70 जाळ्या काढल्या. तुमचा भाग किती होता? 28 गुंठे. 28 गुंठे म्हणजे एकराला पण कमी होता. दीड बिघ्याला कमी. हां, 28 गुंठ्यामध्ये तुम्ही 70 जाळ्या काढल्या. आणि इतर लोकांच्या एकरी क्वालिटी भेटली. आणि टिपक्यासाठी काय फायदा झाला तुम्हाला याचा? भरपूर, म्हणजे टिपका हा त्या पिरियडला सगळ्यांना टिपका आला. आपल्याला हा आलेलाच नाही, टिपकाच पाहायला भेटला नाही. टिपकाच आलेला. बर. त्याच्यानंतर बागाची परिस्थिती कशी होती? वरतून हिरवा वगैरे असं काही? एकदम फ्रेश. ज्या वेळेस बाग फ्रेश राहील त्यावेळेस टिपका येणार नाही ना. क्वालिटी बाग फ्रेश असल्याशिवाय क्वालिटी निघणार नाही. आणि किती दिवस झालं तुम्ही या 60-70 जाळ्या काढत होते? ते जवळ कमीत कमी 15 दिवस मला त्याचा रिझल्ट, या औषधाचा रिझल्ट भेटला. नाही पण मग तुम्ही तोडणी कशी करायची? दिसाआड किंवा एका दिवसाआड? दिसाआड तोडणी राहायची तुमची. आणि 60-70 जाळ्या दिसाआड काढायची तुम्ही? 65-70 कंटिन्यू जाळ्या. अच्छा. हा मला इफेक्ट कधी जाणवला? बाकीच्या जाळ्या नसताना माझ्या जाळ्या म्हणजे लोकांचे बाग टिपक्याने गेले होते. टिपक्याने म्हणजे एक जाळी, कोणाची 2 जाळ्या चांगल्या, कोणाच्या 3 जाळ्या, ते माझ्या सगळं माझं एक नंबर. कसा बाजार मिळाला तुम्हाला त्यावेळेस? मग त्यावेळेस 350-350 कारण टिप काल म्हणजे मग सगळ्यांचा बदला माल म्हणून वापरणार. 60-70 रुपये. आपलं एक नंबर क्वालिटी म्हणून. म्हणजे पैसा होऊन गेला माझे. मग सर मध्ये तुम्ही संधी साधून घेतली औषधाची? हा, मग तेवढाच. नंतर मी प्रयोग नाही केला. मी बऱ्याच जणांना बोललो हे वापरा तुम्ही, पण काही लाजून विश्वास नसल्यामुळं त्यांनी काही वापरलं नाही. नंतर म्हणले बा पुढच्या वर्षी आपण नियोजन लावून हेच करू, असं करू. म्हणजे तुमचं लोकांना काय सांगणं याच्यावर?